शिराळ्यात नागपंचमी निमित्त जय्यत तयारी, पोलीस प्रशासन सज्ज. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्याची नागपंचमी उद्या शुक्रवार दिनांक 9 रोजी न्यायालयाच्या अधीन राहून साजरी होत आहे. यासाठी संपूर्ण राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी शिराळा गावी येत असतात. त्यानिमित्ताने शिराळा पोलिसांनी तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. विशेषतः येथील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पेठ ते शिराळा वाहतूक शिराळा बायपास वरून वळवण्यात आली आहे. पेठकडे जाण्यासाठी कापरी इंगरूळ कारवे मार्गे वाहतूक सुरू ठेवली असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याचे इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सांगितले. शिराळामध्ये नागपंचमीचा उत्सव साजरा होत आहे. मोठ्या प्रमाणात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. त्याच पद्धतीनं तितक्याच प्रमाणात पोलीस प्रशासनाकडून त्याची काळजी घेतली जाते आणि तेवढा बंदोबस्त पुरवला जातो. प्राथमिकदृष्ट्या आपण काही रस्ते डायव्हर्ट केलेले असतात जे शिराळ्याकडे येतात, पार्किंगची ठिकाणं शिराळ शहराच्या बाहेरच आपण ठेवलेले असतात, तिथं बंदोबस्त ठेवलेला असतो जेणेकरून आत शहरात कोणतीही गर्दी वाहनांची होणार नाही. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला मिरवणुका असतात, त्या मिरवणुकीसाठी विशेष वेगळा बंदोबस्त आपण ठेवलेला असतो. त्यामध्ये साधारणतः 11 PI, 2 DYSP, ॲडिशनल SP 1, 38 ते 40 दुय्यम अधिकारी API PSI रँकचे, 600 आसपास पोलीस अंमलदार त्या ठिकाणी असणार आहे आणि RCPचे पथक इथं असणार आहे. याचबरोबर काही मंडळांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, ज्यांनी त्यांच्यावर पास्ट रेकॉर्ड आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांना नोटिस दिले आहेत. काही लोकांनी सेलिब्रिटी आणून गर्दी करायचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या आम्ही परवानग्या नाकारलेल्या आहेत. असं कोणत्याही प्रकारे तो होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.